नमस्कार नमस्कार. प्रसन्न डिजिटलमध्ये आपलं मनापासून स्वागत. थँक्यू. करमाळा तालुक्याचे आपण लोकप्रतिनिधी आहात आणि या तालुक्याचं जे नंदनवन किंवा वैभव करण्याची जबाबदारी आपण स्वीकारलेली आहे, त्यामुळे सन 2018 साठी आपल्या तालुक्याच्या वतीनं मी तुम्हाला प्रथमतः मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. थँक्यू. मी येणाऱ्या 18 वर्षासाठी नूतन वर्षासाठी सर्व तालुक्यातल्या जनतेला माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या माझ्या सर्व सहकार्याच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांचं नूतन वर्ष सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. श्रोते हो, आपल्या लक्षात आलं असेल की आज आपण एक वेगळ्या अशा हरहुन्नरी नेतृत्वाच्या व्यक्तिमत्वाच्या दृष्टीनं आपण इथे एकत्रित आलेलो आहोत. आज आपल्याकडं करमाळा तालुक्याचे आमदार म्हणत असताना एक सर्वसामान्य परिवारातील युवक, एक पहिलवान मुलगा, कमी शिक्षण असताना पहिलवानकीच्या माध्यमातून जीवर ग्रामपंचायत, जीवर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तालुक्याचा राजकारणाचा अभ्यास, बाजार समिती, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि हे सर्व करत असताना विधानसभेच्या निवडणूक लढवत तिसऱ्या टप्प्यामध्ये चक्क आमदार झाले असं एक कर्तृत्ववान नेतृत्व या तालुक्याची आन बान आणि शान अशा पद्धतीनं असलेले या तालुक्याचे लोकप्रिय आमदार नारायण आबा पाटील आपल्याकडे आले आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. आबा, तुम्हाला सर्व तालुका आबा म्हणतो किंबहुना महाराष्ट्रही आपणाला आबा म्हणतो, म्हणून आबाच्या नावाने आम्ही उल्लेख करतो. आपली जी वाटचाल आहे ही वाटचाल अत्यंत शून्यातून झालेली आहे. हो. की एकंदरीत जर आपण पाहिलं तर साधा पहिलवान जमलंच तर सरपंच होऊ शकतो, पण आपण केवळ तेवढ्याच असणाऱ्या मर्यादित क्षमतेत न राहता आपण जेऊरपासून करमाळ्यापर्यंत आणि करमाळ्यापासून विधानसभेपर्यंत आणि विधानसभेच्या माध्यमातून महाराष्ट्रापर्यंत जाऊन पोहोचलेला आहात. आपल्या शिक्षणाचा आवाका, आपल्या कुटुंबाच्या आर्थिक क्षमतेचा आवाका, राजकीय वारसाचा आवाका, हे सगळं पाहिल्यानंतर हे अशक्यप्राय गोष्ट आपण शक्य केली आहे. माझा तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की हे इतकं प्रचंड यश मिळण्याच्या पाठीमागं नेमकी कोणती शक्ती आहे किंवा नेमकं त्याबद्दलचं असणारं काय धोरण आखलं की आपण इथपर्यंत येऊन पोहोचलो? वास्तविक आता मी माझ्या वयाच्या 13-14 वर्षी मी कोल्हापूरला गंगाळेश तालुक्यामध्ये कुस्ती सर्वासाठी गेलो. एक 10-12 वर्ष कुस्ती क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस करत असताना जवळजवळ 90-91 मी घरी राहिल्यानंतर कुस्ती क्षेत्रात मी अनेक स्पर्धामध्ये म्हणजे महाराष्ट्राला मी जवळजवळ चार वेळा फर्स्ट आहे, 3 वेळा महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेमध्ये जे कुस्त्या होतात दरवर्षी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या महाराष्ट्र केसरीच्या, त्याच्यात मी 74 किलो 82 किलो 2 वेळा 74 किलो आणि 1 82 किलोमध्ये फर्स्ट आणि मिनी ऑलिम्पिक म्हणून घेतलं जातं मधून महाराष्ट्र शासनाच्या वतीनं त्याहीमध्ये फर्स्ट म्हणजे असं जवळजवळ मी 4 वेळा महाराष्ट्र लेवलला फर्स्ट आहे, शालेयमधून 2 वेळा फर्स्ट आहे आणि राष्ट्रीय लेवलला 1 वेळा फर्स्ट 1 वेळा थर्ड आहे. असे ही झाली तुमची पहिलवान क्षेत्रातून आघाडी. पहिलवान क्षेत्रातून ज्यावेळेस मी घरी राहिलो त्यावेळेस आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीचं काम चालू होतं. त्यावेळेस कर्मवीर गोविंदबाबू पाटील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून कामकाज पाहत होते. मग माझं गाव तसं पाहिलं तर लहे गाव, मग लहे गावात आम्हाला काही थोडं स्वारस्य वाटत नव्हतं किंवा दिवसभर वेळ जात नव्हता आणि कुठं जाऊन बसायचं तर मग आमच्या जीवरमध्ये पूर्वीच्या आमच्या आजू आजोबांनी वडिलांनी ज्या जागा घेतल्या होत्या त्या जागेतच आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचं ऑफिस स्थापलं होतं किंवा उघडलं होतं. हो हो. आणि मग कुठं जायचं म्हणून आम्ही त्या ठिकाणी जाऊन दिवसभर बसायचो, कॅरम खेळायचो, असं काय तालमीत जाऊन बसायचो. असं करत करत
ज्यावेळेस मी तालमीतून घर राहिलो त्यावेळेस ह्या जीवर गावची बॉडी ग्रामपंचायत बॉडी ही बरखास्त झालेली होती. आणि मग इथलेही काही लोक अडीअडचणी घेऊन माझ्याकडे यायचे, काय इथली काय तुम्हाला सांगतो, विशिष्ट समाजाचे लोक व्याजाने पैसे देऊन सर्वसामान्याला तुम्हाला सांगतो दमकावून त्यांना त्रास देऊन ते तुम्हाला सांगतो जास्त पैसे वसूल करायचे. मग असे अन्याय होत जे होणारे लोक आहेत ते त्यांना अन्याय सहन नाही झाल्यामुळे ते माझ्याकडे यायचे आणि मला दाद मागायचे. तर मी त्यांना थोडं सहकार्य करायचो, समोरच्या माणसांना बी व्यवस्थित समजून सांगायचो. आणि मग असे छोटी मोठी कामं करीत असताना वर्ष दीड वर्ष गेलं आणि इथली ग्रामपंचायत लागली. ग्रामपंचायत लागल्यानंतर आजूबाजूची काही गावातली गावातली बी लोक इथल्या गावातल्या लोकांना त्रास द्यायचा प्रयत्न करत होती. मग तो वर्ष दीड वर्षाच्या काळामध्ये माझ्यामुळं थोडा तो त्रास थांबला. थोडं सर्वसामान्य ह्या जीवच्या जनतेला थोडा आधार मिळाला माझ्या माध्यमातून. आणि ज्यावेळेस ग्रामपंचायत निवडणूक लागली त्यावेळेस जे काही जुनी जाणती मंडळी होती, मग प्रेमचंद रायचंद दोषी असतील किंवा सदाशिव अण्णा माझे सरपंच हे दोन्ही बी होते आणि सदा अण्णा चव्हाण बी सरपंचच होते. परत मला वाटते रामचंद्र गावडे म्हणून होते, त्यांना आबा म्हणायचे सगळे काय ते ह्या सगळ्या लोकांनी हे माणिकभाऊ निमगिरे काय चंद्रास आता पहिलवान चंद्रास निमगिरे त्याचे वडील त्या सगळ्यांनी पोपटनाना मुंजुळे डेगानाना मुंजुळे शिवानाना माने अशी जुनी जाणती जी मंडळी होती त्यांनी तुम्हाला सांगतो मला बोलवून घेतलं आणि त्यांनी मला सांगितलं की बाबांनो आता आमचा कार्यकाळ संपलेला आहे, आम्ही आमच्या काळामध्ये ह्या गावची जबाबदारी स्वीकारली व्यवस्थित पार पडली तर आता ह्या गावाला आता कुणाचंही बोर्ड राहिलेलं नाही किंवा कोण असं नेतृत्व राहिलेलं नाही तर आमच्या रोल्यापुढे आता तुझं नेतृत्व आम्हाला योग्य वाटतंय तर तू आता पॅनल करून ग्रामपंचायतीला हे कर पॅनल उभा कर. आणि मग त्यांनी सगळ्यांनी आशीर्वाद दिला आणि मी पॅनल उभा केला. पॅनल उभा केल्यानंतर पहिल्याच ह्याच्यामध्ये माझी 13 पैकी 12 सीटं त्यावेळेस निवडून दिली जनतेने. आणि तेव्हापासून ह्या जीवर ग्रामपंचायतीपासून माझ्या खऱ्या अर्थानं राजकीय जीवनाला सुरुवात झाली. नंतर 1994-95 मी सरपंच झाल्यानंतर जयवंतराव जगतापांनी मला मार्केट कमिटीची उमेदवारी ग्रामपंचायत मतदारसंघातून दिली आणि त्याही वेळेस मी तालुक्याच्या राजकारणामध्ये प्रवेश केला. सुरुवात तिथून झाली, तिथून झाली अशा पद्धतीचं तुम्हाला सांगतो. परत 95 जयवंतरावांचा आम्ही प्रचार केला परंतु जयवंतरावांना विधानसभेमध्ये पराभवाला सामोरे जावं लागलं आणि दिगंबर बागल निवडून पहिल्यांदा निवडून आले. बरोबर. आल्यानंतर मग त्यांच्या कामकाजाच्या काळात मी परत मला जयवंतरावांनी पंचायत समितीची उमेदवारी दिली लिंबोरे गटातून. माझ्या स्वतःचं गाव त्याच्यात नसताना माझं वैयक्तिक मत स्वतःचं मतदानसुद्धा नसताना मला त्या लिंबोरे घरातून पंचायत समितीची उमेदवारी दिली आणि उमेदवारी दिल्यानंतर मी तिथंही जवळजवळ 1000-1100 मतांनी निवडून आलो आणि पंचायत समितीच्या ह्याच्यामध्ये सहभागी झालो पंचायत समितीच्या सत्तेमध्ये. नंतर पहिल्याच वेळेस मला सभापती होण्याची संधी आली होती कारण तालुक्यामध्ये बागलांची 6 सीटं आणि जयवंतरावची 4 सीटं अशी 10 सीट वाढी होती त्यावेळेस. आणि आकलूज माळशिरस तालुक्यामध्ये भाजप शिवसेनेची 11 सीटं आणि मोहिते पाटलांची 11 सीटं काय त्याच्यामध्ये भाजपकडून माझी धाकटी बहीण कोणशिरसला दिलेली तीही निवडून आली होती. बरोबर. काय मग आम्ही बागलांचं कोण हाताला लागतंय का किंवा ते कोण मॅनेज होतंय का
सभापती होण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत होतो. मग बागलांनी काही पंचायत समिती सदस्य आपलूच या ठिकाणी नेऊन ठेवले होते आणि त्यावेळेस आम्ही त्यांना काय त्यांच्याशी संपर्क साधता येतो आहे का, त्यांच्याशी चर्चा करता येते का म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो. आणि माझे काय तिथले मित्र त्यांनी म्हणले की बा त्यांच्याशी चर्चा करूच तर आपण मोहिते पाटलाशीच चर्चा करू, मोहिते पाटलाशीच तडजोड करू, काय अडचण आहे. म्हणलं कसं काय काय, तर म्हणजे तुमच्या एका तुमची बहीण निवडून आलेली, तुम्ही जर आम्हाला एक मतदान जर ह्या माशिरस तालुक्यामध्ये दिलं तर आम्ही तुम्हाला दोन सीट इकडं देऊया बरोबर, किंवा बागलाला सांगू तुम्हाला सभापती करायचं. आणि मग त्यावेळेस ठरलं, आमची बैठक झाली, त्यावेळेस मोहिते पाटलांबरोबर बैठक झाली, नंतर संध्याकाळी दिगंबर बागलाला, नारायण खंडागळे, परत त्यांचे काय तुम्हाला रावसाहेब पाटील असे मंडळी त्यांच्या गटातले जे मातबर मंडळी आहेत ते त्यांना मोहिते पाटलाने बोलून घेतलं. जवळजवळ संध्याकाळी आमची 10-11 दरम्यान बैठक चालू झाली, ती 4 संपली. आणि मला बागलांनी सभापती करायचं काय तेही जगताप गटाचा म्हणून तिथं असा तट पडला की मी करायला तयार आहे. बागलांनी सांगितलं की मी सभापती नारायण पाटलांना करायला तयार आहे पण मोहिते पाटील गटात नारायण पाटलाने प्रवेश केला पाहिजे. परंतु मी जगताप गटात न निवडून आल्यामुळं मी त्याला नकार दिला. संधी गेली तुमची हां, म्हणून माझी ती त्यावेळेस खऱ्या अर्थाने संधी गेली. मग ते बरेच वादंग निर्माण झाले त्या निवडीमुळे. आमच्या बी बहिणीने मोहिते पाटलांना सहकार्य केलं नाही, ह्यांनी बी आम्हाला केलं नाही. बागलांनी मार्कड म्हणून होते अर्जुनदादा मार्कड यांना सभापती केलं. 3 काळ असंच कामकाज करीत असताना गेल्यानंतर पुन्हा बागलांनी परत मला सभापती होण्यासाठी आग्रहधारला निमंत्रण दिलं. त्याही वेळेस मी सांगितलं की बाबा मी नागनवला काँग्रेसचं तिकीट मागणार आहे आणि मी उद्या विधानसभेला उभा राहणार आहे. तर त्यावेळेस काँग्रेसचं डिवायडेशन झालं नव्हतं, पवारसाहेब काँग्रेसमध्येच होते बरोबर काय. आणि मग त्यावेळेस मस्करदाते असतील, विलासराव घुमरे असतील, जयप्रकाश भिले सर असतील, काजी सर असतील, हे दोघं चौघं जण माझ्याकडे तडजोडीसाठी आले होते. तर त्यावेळेस मी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की मी उद्या विधानसभेला उभा राहणार आहे काय, तुम्ही सभापती करायचा आणि मी उद्या उभा राहिलो तर तुम्हाला अडचण यायला नको बरोबर काय. तर त्यांनी सांगितलं की बाबा आम्हाला कसली अडचण नाही, जर तुम्हाला तिकीट मिळालं तर मामाची आपली सगळ्यांची काय असेल ती मैत्रीपूर्ण लढत होईल. कारण प्रबळ दावेदार काँग्रेसचे जयंतराव जगताप असल्यामुळं ह्या समोरच्या लोकांचा असा आग्रह झाला की नारायण पाटलाला कुठल्याही परिस्थितीत तिकीट मिळणार नाही, उद्या भविष्यकाळात नारायण पाटील आपल्याला सहकार्य करतील काय. त्यांचं म्हणणं तसं पाहिलं तर साहजिकच होतं. तर आपण त्यानंतर पंचायत समितीचे सभापती झाला, तुम्हाला निवडणुकीच्या दृष्टीने उभं राहायचं त्यांनी म्हणजे तुमच्या पद्धतीने तुम्ही त्यांना सांगितलं पण तरी त्यांनी तुम्हाला सभापती केलं. नंतर 1999 राष्ट्रवादीच्या काँग्रेसकडून आपण निवडणूक लढवली. पहिल्या टप्प्यामध्ये आपण मला वाटतं 15,000 आसपास आपण येऊन पोहोचला होता. त्यानंतर पुन्हा 2004 आपण बागलांच्या विरोधात जाऊन आपण माननीय जयवंतराव जगताप साहेबांच्या पाठीशी उभं राहून त्यांना निवडून आणण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. सन 2009 आपण या निवडणुकीमध्ये तिरंगी लढतीत असताना 43,000 जास्त मतं मिळवून दुसऱ्या क्रमांकावरती आपण होता. आणि चक्क 2014 निवडणुकीमध्ये आपण 257 मतांनी बागल गटाच्या रश्मीदिदी बागल यांना पराभूत करून या तालुक्याचे आमदार झाले. निश्चितच तुमचा जो प्रवास आहे तो विलोभनीय, अनुकरणीय आणि प्रेरणादायक आहे. आबा मला एक ज्ञानेश्वरीतली ओवी आठवते, मुद्दाम मी सांगतो आपल्याला. ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी अशी आहे की देखे उत्पल वना सरीसा, पक्षी फळासी झोंबे जैसा, सांगे नरू केवी तैसा, पावेशी वेगी.
की एखाद्या वनामध्ये फळाच्या झाडावरती एखादा पक्षी थेट झेप घेतो आणि फळ मिळवतो, तर माणूस कसा फळ घेईल हा तो प्रश्न आहे. त्याला उत्तर ज्ञानेश्वरांनी असं दिलं आहे, हळूहळू ढाळे ढाळे के उतनी एके वेळे ते मार्गची बळे निश्चित ठाके. म्हणजे माणूस काय करेल, एका फांद्यावरून दुसऱ्या फांद्यावर, दुसऱ्या फांद्यावरून तिसऱ्या फांद्यावर, आणि हळूहळू बरोबर फळापर्यंत जाईल आणि फळ मिळवी. अशा पद्धतीनं तुम्ही एक स्वप्न पाहिलं आणि ते फळ मिळवलं. माझा असा पुढचा प्रश्न आहे की आता हे फळ तुम्हाला मिळालं, तुम्ही आमदार झाला, आमदार झाल्यानंतर या काम काजाच्या या सर्व याच्यामध्ये तुम्हाला नेमक्या काय अडचणी आल्या आणि तुम्ही काम कसं करत गेला? आता वास्तविक आता माझ्याबद्दल आमदार होणार नाही हेच तुम्हाला सांगतो, बऱ्यापैकी नेते मंडळीची ही होती मानसिकता, मानसिक नारायण पाटलाला जनता निवडून देणार नाही बरोबर काय, परंतु मी सर्वसामान्याचे जी काही कामं केली, सर्वसामान्याला जे तुम्हाला सगळं झोकून दिलं, की आज जवळजवळ मी आता 52 वर्षाचा आहे सर काय, आणि या 52 वर्षात मी कसल्याही प्रपंच किंवा कशाचाही तुम्हाला सांगतो लोभ न धरता, फक्त समाजसेवा आहे की समाजसेवा, त्याच्या पलीकडे काही नाही. माझ्याकडं अजून माझ्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीने, आमचं एकत्र कुटुंब आहे, पण माझ्याकडे कसलीही तुम्हाला सुद्धा जबाबदारी दिली नसल्यामुळं खऱ्या अर्थाने मी तुम्हाला सांगतो चांगलं काम करू शकलो. आणि मग लोकांना वाटायचं काय करणार आहे काय नाही, परंतु मी लांबून वेगळा आहे आणि जवळून आल्यानंतर पाहिल्यानंतर मी वेगळा आहे काय, म्हणजे लोकांचा तुम्हाला सुद्धा मला पाहून तुम्हाला सांगतो. आणि विरोधकांनी काय की नारायण पाटील गुंड आहे, नारायण पाटील तुम्हाला सांगतो काय काम करणार आहे, त्याला काय येतं आहे, धनगर समाज बांगडी अमुक तमुक जातीवादावर मी तुम्हाला सांगतो मला बोललं जायचं, पण मी त्याचा कधीही विचार केला नाही. मी फक्त तुम्हाला सांगतो आमदार झाल्यापासून सर्वसामान्यासाठी पूर्वीपासून वाहून घेतलेला आहे, आणि आमदार झाल्यापासून जी काही कामं मला करायची होती, की मी ज्यावेळेस आमदार होऊन निवडून आलो आणि ज्यावेळेस बापूंच्या तुम्हाला दर्शनाला गेलो, त्यावेळेस बापूंनी मला सांगितलं की फक्त आता तू आमदार झालायस तर मका आपलं दहेगाव उपसा सिंचनचे जे काम आहे ते तुझ्या काळात पूर्ण कर आणि शेतकऱ्याला पाणी द्यायची व्यवस्था, एवढी बापूंनी अपेक्षा माझ्याकडनं म्हणजे माझ्या बाबतीत व्यक्त केली. आणि मी त्या खरोखर त्या दिवसापासून काय की मी त्या दहेगाव उपसा सिंचनचा ध्यास घेतला आणि ती कशी कारणीत होईल माझ्या काळामध्ये काय, आणि बापूंच्या तुम्हाला सांगतो डोळ्याला जनतेला पाणी कसं मिळेल हे तुम्हाला सांगतो मी स्वप्न पाहिलं, आणि त्या त्या अनुषंगाने महिन्याच्या महिन्याला बैठकी अधिकाऱ्यांच्या तुम्हाला सांगतो मुलाखती घेऊन चर्चा करून काय अडचणी काय नाही, त्याच्यासाठी निधी किती लागतो, निधीसाठी काय करावं लागेल, ह्या सगळ्या गोष्टी मी वारंवार तुम्हाला सांगतो अधिकाऱ्यांशी शेअर करीत गेलो. आणि अधिकाऱ्यांच्या बी लक्षात आलं की नारायण पाटलाला कसल्या परिस्थितीशी पूर्ण करायची दिसते, आपण आता घाबरून चालणार नाही काय, आणि काय अधिकाऱ्यांनी थोडा चुकारपणा केला पहिल्या टप्प्यामध्ये काम करीत असताना, तर मी त्यांचं तुम्हाला सांगतो अजिबात हायगाई केली नाही, त्यांना वेळच्या वेळी तुम्हाला सांगतो समज दिल्या, वेळप्रसंगी रागवलोही, आणि म्हणून पहिल्या टप्प्याचं काम आपण गेल्या वर्षी पूर्ण वाटतं डिसेंबर जानेवारीमध्येच ते आपण पूर्ण केलेलं आहे. आता दुसऱ्याच टप्प्याचं काम आपण बरेचसं पेंडिंग होतं, त्या ठिकाणी आमचा सहकारी सुनील तळेकर हा सकाळी 11 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत बसून असतो माझा स्वतःचा कार्यकर्ता, असं आम्ही दुसऱ्या कुणावर विसुबून टाकलेलं नाही, अधिकाऱ्यांवर विसुबून ठेवलेलं नाही. सुनील तळेकरला मी त्याचा 5 तास बसतो दिवसातनं आणि त्याचा पाठपुरावा घेतो काय, तर बऱ्यापैकी ते सुद्धा काम मार्च एंड पर्यंत पूर्ण व्हायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे काय. आणि मार्च एंड मध्ये निश्चित तुम्हाला सांगतो ही योजना पूर्ण क्षमतेने चालू होईल. काही ठिकाणी अजून पोटचाऱ्याची कामं बाकी आहेत काय, शासनाचं काय धोरण आहे की पोटचाऱ्या जर घेतल्या तर त्या भूसंपादनाचं पैसे द्यावं लागतात, त्याच्यामुळं जे पोटचाऱ्याचे पोटचारे घ्यायचे आहेत
ते पाईपलाईन करून तिथपर्यंत पाणी नेण्याची व्यवस्था तुम्ही करा, त्याच्यामुळं थोडं ते पोटचाऱ्याचं काम राहिलेलं आहे. आणि जो काय तुम्हाला सांगतो 1400 मीटरचा एक मेन कॅनल राहिलेला आहे काय, तोही तुम्हाला सांगतो संबंधित शेतकऱ्याशी चर्चा करून आम्ही फायनल करीत आलेलं आहे. ज्या काही मोटरी तिथं बसवण्याचं काम चालू आहे काय, ते सुद्धा आपण त्या ठिकाणी आता मोटर वगैरे काही बसल्यात काही बसतायत. आणि भविष्यकाळात निश्चितच तुम्हाला सांगतो मार्चमध्ये जास्तीत जास्त मार्चपर्यंत आम्ही हे योजनेचं काम कसल्याही परिस्थितीत चालू करणार आहोत पूर्ण क्षमतेने. वा, म्हणजे आपण कर्मयोगी गोविंदोपा पाटील यांची सहज त्यांनी केलेली सूचना लक्षात ठेवून प्रकर्षाने काम केलं. आणि तुमच्या वाटचालीमध्ये आपण बोलताना सांगितलं की विरोधक अगदी तुम्हाला गुंड म्हणण्यापासून ते जातीयवादापर्यंत बोलत होते. मला तुम्हाला या अनुषंगाने असं विचारायचं की आपली प्रतिमा जर पाहिली तर एक डॅशिंग नारायण आबा ते आता आज आपली एक विनम्र आमदार आबा अशी प्रतिमा झाली. या मागचं नेमकं रहस्य काय सांगाल तुम्ही? आता रहस्य काय तर साहेब बघा, जनतेनेच तुम्हाला सांगतो डॅशिंग म्हणून मला पाहिलेलं आहे. मी वास्तविक पदात डॅशिंग वगैरे काही नाहीये. मी समोरचा माणूस जसा माझ्याशी वागतो तसा मी त्याच्याशी वागतो काय. जर मागचा इतिहास पाहिला असेल तर मी कुठल्या गावात जाऊन कुणाला तुझ्यायला म्हणलेलं नाही. बरोबर काय, किंवा एक माझ्या हातून साधी तुम्हाला सांगतो शिवी गेलेली नाही. ज्या वेळेस जयवंतरावांची आमची तुम्हाला सांगतो म्हणजे इथं जेवण मध्ये भांडणं झाली हो काय, त्यावेळेस जयवंतराव ज्या वेळेस कर्म पोर घेऊन आले त्यावेळेस आमच्यावर चाल करून आल्यानंतर फक्त आम्ही दोन हात केलेत. बरोबर, आम्ही कुणावर चाल करून गेलेलो नाही. ज्या वेळेस 91 साली शेतकऱ्यांबरोबर माझे भांडणं झाले त्यावेळेस जवळजवळ 2-3 ट्रॅक्टर घेऊन शेतकरी इथं तुम्हाला सांगतो आम्हाला मारायला आले, त्यावेळेसच आम्ही तुम्हाला सांगतो दोन हात केलेले आहेत. बरोबर काय, आणि मग आता काय होतं की आजूबाजूला कुठेही गेलं तरी काही लोक गाव लेवलला माझ्या परस्परच तुम्हाला सांगतो बांध करायला म्हणजे सेवा देतात, बांधतात, माझ्या नावावर दम देतात. तू ये जी उरला मग तुला जावतो आबाची आमची ओळख आहे. खरं तर त्याची माझी ओळखच नसते काय, परंतु हे काही लोक तुम्हाला सांगतो माझ्या परस्पर माझ्या नावाचा वापर करतात आणि त्याच्यामुळे माझी घेणंदेणीची तुम्हाला सांगतो बदनामी आहे. असं एकही उदाहरण असं नाही की नारायण पाटलाने तुम्हाला सांगतो कुणाची तरी जमीन बळकिवली, कुणाची तरी तुम्हाला सांगतो मोठे तुम्हाला सांगतो रक्कम घेतली आणि ती तुम्हाला सांगतो त्याला दिलेली नाही, असा कुठलाही प्रकार तुम्हाला सांगतो झालेला नाही. निश्चितच तुम्ही खूप चांगलं याचा खुलासा केलेला आहे. आणि तुम्हाला एक आवर्जून मी सांगेल आणि पुन्हा एकदा मी ज्ञानेश्वरीकडे येतो. मी मुद्दा ज्ञानेश्वरीमध्ये एक उभी आहे त्याच्यामध्ये असं म्हटलंय, सुखी संतोषन यावे दुःखी विषदान भजावे लाभालाभ न धरावा मना माझे. याचा शुद्ध मराठीचा अर्थ असा आहे, गरिबी आली तर लाजू नका, श्रीमंती आली तर माजू नका आणि सत्ता आली तर गाजू नका. सत्तेनं अनेक लोक उन्मत्त होतात आणि समाजातल्या सर्वसामान्य लोकांवरती अन्याय करतात ही अनेक घटना किंवा अनेक प्रसंग आपण पाहतो वाचतो. पण मला एक अभिमान वाटतो की माझ्या तालुक्यातला एक आमदार सत्तेवरती आल्यानंतर इतका विनम्र आहे की अनेक लोकांना म्हणजे विरोधकांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा तुम्ही सामावून घेता. कुठलाही माणूस आला तर तुम्ही काम त्यांचं करता आणि गटतट सोडून तुम्ही वाटचाल करता ही निश्चितच प्रकारे चांगली गोष्ट आहे. आणि कदाचित या मुलाखतीनंतर मला असा आत्मविश्वास आहे की बरेच लोक आपण आबांना मतदान केलं नाही पण आता आबांकडे काम घेऊन कसं जायचं असा विचार करत असतील तर ते जर आले तर तुम्ही काय कराल असं माझं? निश्चित तसे लोक माझ्याकडे येता येतील. हा काय, त्यांना कुठलीही ओळख न देता मी त्यांचं प्रामाणिकपणे काम करीत आजपर्यंत आलेलं आणि भविष्यकाळ सुद्धा करणार त्याच्याबद्दल काही शंकाच नाही. आता आणखी एक आपल्याला आपण कामाचा उल्लेख केला, आपण धैगा उपसा सिंचनचं खूप अवघड काम, खूप चांगलं काम, स्वर्गीय दिगंबरराव बागल मामांनी त्यांची सुरुवात केली होती. ऐका ऐका,
वास्तविक पाहता स्वर्गीय दिगंबर मामाने ही तुम्हाला सांगतो जी दहगाव उपसा सिंचन योजनेचे मूळ प्रणेते कोण आहे ते तुम्हाला थोड्याक्यात मी माहिती सांगतो. बर बर. आवटे कांतीलाल आवटे हो काय सौंदेचे सौंदेचे माजी सरपंच हो आणि अप्पासाहेब कुलकर्णी साड्याचे साड्याचे काय पत्रकार ह्या ह्या हा ह्या दोघांनी खऱ्या अर्थाने ह्या योजनेचं मूळ स्वरूप जे दिलंय मूळ स्वरूप बरोबर काय ते ह्या दोघांनी दिलेलं आहे आणि ही योजना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख यांच्याकडे ह्या दोघांनी नेऊन तुम्हाला सांगतो मानलेली काय आणि मग कुठेतरी तो म्हणतो तर त्यावेळेस 95 मामा आमदार झाले भाजप शिवसेनेची सत्ता आली काय आणि मामाने नेमकं भाजप शिवसेनेला सहकार्य केलं म्हणून एक तालुक्याचा प्रतिनिधी काय आपण असा असा प्रस्ताव दाखल केलेला आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा असं ज्या वेळेस सांगितलं मामांना विनंती केली ह्या दोघांनी त्यावेळेस मामांनी तुम्हाला सांगतो त्याच्यासाठी प्रयत्न केले आणि ती योजना तुम्हाला सांगतो आपलं सिनामाळा बोगदा काय सिनामाळा उपसा सिंचन ह्या योजना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी त्यावेळेस तुम्हाला सांगतो मंजूर करून दिलेले आहे. म्हणजे पण त्या काळात म्हणजे 1996-97 पासून जे रखडलेलं काम होतं ते काम आता आपण यावेळेस पूर्ण केलेलं आहे. आता त्याचबरोबर दैनिक पुण्यनगरीने मध्यंतरी एक लेख छापला आणि एक रोड किंग आमदार अशी एक आपल्याला पदवी त्यांनी जाहीर केली. तालुक्यातले अनेक रस्ते आपण केलेले आहेत. आता हे सर्व करत असताना आणखी तालुक्यामध्ये फार महत्वाचे प्रश्न आहेत. सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की करमाळ्यातली MIDC अजून काही त्या ठिकाणी श्रीगणेशा सुद्धा झालेला नाही. करमाळ्यातली MIDC आहे की आमच्या औद्योगिक वसाहतीचा प्रश्न आहे. त्यानंतर आपण एका संस्थेच्या अध्यक्ष आहात शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष आहात तर